इयत्ता चौथी, विषय परिसराभ्यास, भाग एक। पाठाचे नाव आहे छोटे आजार, घरगुती उपचार। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न अ, काय करावे बरे? यातील प्रश्न आहे, मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते। एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली, तिची शुद्ध हरपली, पायाला जबरदस्त दुखापत झाली। उत्तर, घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने हेलनला लगेच दवाखान्यात नेऊ। हेलनच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे त्या पायाविषयी डॉक्टरांना सांगू, त्यानंतर तिच्या पालकांना घटनेविषयी माहिती सांगून बोलावून घेऊ। प्रश्न आ, जरा डोके चालवा। यातील प्रश्न एक, अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? उत्तर, अडुळशाच्या पानांचा अर्क खोकला, कफ, दमा, सर्दी इत्यादी आजारांना बरे करण्यासाठी उपयोगी पडतो। प्रश्न दोन, सर्दीची लक्षणे कोणती? उत्तर, एक, नाकातून पाणी वाहणे, दोन, शिंका येणे, तीन, नाक लाल होणे, चार, घसा खवखवणे, पाच, श्वास घ्यायला त्रास होणे, सहा, डोके दुखणे। प्रश्न तीन, बाम कशासाठी वापरला जातो? उत्तर, डोके दुखणे, अंग दुखणे, सर्दी झाल्यावर बाम वापरला जातो। बाम वापरल्यामुळे जो भाग दुखतो त्याला आराम मिळतो। प्रश्न चार, ताप उतरल्याची खूण कोणती? उत्तर, ताप उतरल्यावर घाम येऊन अंग गार पडते। प्रश्न ई, कोष्टक पूर्ण करा। पुढे काही आजारांची नावे दिली आहेत। आजारांची नावे पहा, सर्दी, चिकुनगुनिया, हिवताप, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, विषमज्वर, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे। यांपैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत, कोणते लवकर बरे न होणारे आहेत ठरवा आणि खालील कोष्टक पूर्ण करा। वरील आजारांपैकी काही आजार लवकर बरे होणारे आहेत तर काही आजार लवकर बरे न होणारे आहेत यांचे आपण वर्गीकरण करूया। सुरुवातीला लवकर बरे होणारे आजार पहा, सर्दी, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे। यानंतर लवकर बरे न होणारे आजार, चिकुनगुनिया, हिवताप, विषमज्वर। अशा प्रकारे कोष्टक पूर्ण करायचे आहे। प्रश्न ई, थोडक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न एक, सखूचा घसा का दुखू लागला? उत्तर, सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले त्यामुळे सखूचा घसा दुखू लागला। प्रश्न दोन, काविळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? उत्तर, काविळ झाल्यामुळे ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली। प्रश्न तीन, सर्दीवर घरगुती उपचार कोणता? उत्तर, सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात। प्रश्न चार, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का? उत्तर,
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घेऊ नयेत. प्रश्न उ, गाळलेले शब्द भरा. यामध्ये तीन प्रश्न आहेत. प्रश्न एक, सखूच्या ताईचे डोळे टिंबटिंब दिसत होते. उत्तर, पिवळसर. प्रश्न दोन, टिंबटिंब चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. साप. तीन, धुतलेली जखम टिंबटिंब करून त्यावर टिंचर आयोडीन लावावे. कोरडी. बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा. धन्यवाद.